महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा। उही तालुक्यातील वेतूर पोलीस ठाणे अंतर्गत आज गुरुवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास आम नदीत नाव उलटून एक महिला बुडाल्याची घटना घडली आहे। मौजा कुजबा येथील 5 महिला कापूस वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडे शेतमालक परमानंद तिजारे यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने जात होत्या। आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटला, डोंग्यामध्ये पाणी भरले, महिलांनी आरडाओरडा सुरू केली। महिलांच्या हालचालीमुळे डोंगा पलटी झाला, त्यामध्ये गीता रामदास निंबार्ते यांचा बुडून मृत्यू झाला। मनु सुरेश ताडवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी गिरी, मंगला देवराव भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे हे वाचल्या गेले। त्यांच्यावर मांढर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे। लक्ष्मी गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांना प्राथमिक उपचार करून नागपूर मेडिकल मध्ये दाखल करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे 18 न्यूज, नागपूर। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां